मुलगा आवी, त्याची बायको मंजू आणि विवाहाच्या वेदीवर पाऊल टाकण्यास उत्सुक असलेला धाकटा मुलगा अरविंद एवढी माणसं इथे राहतात. कशी राहतात इथल्या वास्तूलाच विचार, तीच सारं सांगेल. बाय 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 बाय, केवढा हा पाचारा. हा हे आमच्या साहेबांचं कर्तृत्व दिसतंय. करू नका माई, आपण पूर्वी श्रावण महिन्यात कांदा खाल्ला तर त्याचाही वास तुम्हाला सहन होत नसेल. आणि आता हा बिअरचा वास चालतो की सुट्टी वेळा सांगायचं बाई, हे असं सोडून कधीतरी घ्यायचं आणि कुठेतरी लपून ठेवायचं. तो बापू ड्रायव्हर, तो साध्या शिल्पी, तो गुजराती रसिकलाल, बाईची संगत, हे आमच्या सुनबाईंचे कपडे, ते मीच आवरायला हवे. दोघं ऑफिसला जातात ना. आई ग, एवढ्याशा जागेत काय काय म्हणून आवरायचं. त्यात आता नवी सून येणार, थोडल्या वाड्यात वाढलेली ही पोर इथं कशी राहणार. चला आवरा, आवरून सांगताय कुणाला. उद्या नवीन सून येणार, त्यातल्या त्यात घर आवरलेलं दिसायला हवं. हे असं शांत शांत वाटणारं घर आता खरंच पहा कसं जिवंत होईल. या एवढ्याशा जागी सून आणि मुलगा, त्यांच्या स्पर्धेत होणाऱ्या नाटकाचा तालमी, आप्पांचा रमेशचा अड्डा आणि हेच ते महापुरुष आपता पुंक्षे, कल की बात कल अशी यांची होती. आता हेच पाहना, याने हातात पत्ते घेतले तर त्यातही पान चालले नाही पण बेसगिरीने खेळताय. ड्रायव्हर पूर्वी टांगेवाला होता, कधी कधी हा ब्रेक लावण्याऐवजी लगाम खेचल्याप्रमाणे वेलच खेचतो. हा हे रसिक भाई धंदा दलालीचा, पण नावाप्रमाणे रसिक हो, पत्त्यातली राणी आली तरी खुश. हे तात्या शिल्पी हरायला लागले चिडतात, कापडाप्रमाणे मार्क सुद्धा स्वतःच. आता हे पहा हात थरथरायला लागले ना. चिरमी दिवसभर प्रत्येक वेळात बसू नका, किती वेळा घरचा लागला लवकर. आज दुपारी लवकर बारिसू नाही ना मराठा दिन श्वासातना प्रशिला गंधमी श्वासातना
विसरला असशील
अरे त्यांचं लव्ह मॅरेज होतं, गाठी बिटी जेव्हा कसं होणार आपण? हा नाही काही नाही काही नाही विचार नाही खरंच काही नाही. आमची गंमत आहे का तिथं तुला? गंमत कसली गंमत? अरे आमचं लग्नाचं लग्न एक महिना होता लग्नात. तुझी आई कोकणातली, 8-15 दिवस परळ आपल्या मामाकडे राहायला आली ती. मग सारखं तुझ्या आईला पाहावंसं वाटायचं. मग काय ऑफिसला जाताना आमची सायकल तिच्या मामाच्या दारासमोर नेमकी पंक्चर व्हायची. आप्पा पण ती तिथेच कशी पंक्चर व्हायची? कमाल आहे, सगळ्या गोष्टी तुला फोन करून सांगाव्या लागतात. कसं होणार आहे तुझं त्या कानडी मुलीबरोबर काही कळत नाही मला. तिला कानडी नका म्हणू. पण खरंच आप्पा तुमच्या सायकलची हवा तिथेच कशी जायची? अरे हे मुद्दाम काढायचे. दादा तुझे असंच व्हायचं घरी? अहो दर शनिवारी मारुतीच्या देवळाजवळ कोण उभं राहायचं ते विचारा तुमच्या दादाला. हो पण नका विचार, आठवणार नाही त्याला. मंजू आली का तुला लहर भांडण्याची? कशाला उगच भांडत रे माई, आता अवीचा पहिल्यासारखं प्रेमच राहिलं नाही माझ्यावर. नाही पण दादा तुझं चुकता जात होत. बायकोशी कसं प्रेमाने वागावं? हो अरु तुझा गप्परा थोडे दिवस जाऊ देत मग कळेल प्रेम नाही म्हणे. आप्पा हा तुमचा मुलगा पहिल्यांदा ऑफिस सुटल्यावर बसला पण माझी वाट पाहत उभा राहायचा. आम्ही दोघं बरोबर येत असतो एकाच एक बसून. हो आता येतो का विचार? बाईसाहेब आता पुन्हा पहिल्यापासून धडागीर होतो. काही नको, तू जर थांबणार असशील तर मी मुळीच येणार नाही. पाहिलं आप्पा तुमची सून नेहमी भांडण्यासाठी काहीतरी कारण शोधत असते आणि मला नाही आवडत. त्या शीलच जरा धडा घेणं, परवाच आपण त्यांच्या घरी गेलो पाहिलंच ना दोघं एकमेकांशी कसे वागत होते. मी तुला तेच विचारते, त्यांचंही आपल्या बरोबरच लग्न आणि तेही लव्ह मॅरेज. तिचा नवरा कसा सार तिच्या भोवतीभोवती फिरत असतो. बाई साहेब ते ब्लॉक मध्ये राहतात, आपल्यासारखी चाळीत नाही राहत. मी जर या चाळीत तुझ्यावरती फिरत राहिलो तर लोक मला बैल वेडा म्हणते. हो हे खरंच आहे दादाच. हो तुम्ही आपल्या भावाचीच बाजू घ्या. नाही तसं नाही वहिनी, पण चाळी काय असो नाही तर बंगला प्रेम ते प्रेम, जिथं नाटकात सुद्धा नीट प्रेम करता येत नाही. म्हणजे कसं सांगू तुला? काही सांगू नका, मला काहीच ऐकायचं नाही. नको ऐकूस आणि एक शब्द बोल नकोस. नाहीच बोलत हे सगळं आता असंच राहू दे. दादा करून ती आधी तयार झाली ना? अरो ते पोटणी सांगता म्हणून आत्ता देऊनी वेळे दिगंबर पण आत्ता देऊन टाक. आत्ता घ्यावे सकाळी ते लवकर कामावर जातात. अहो पण रात्री किती झाली आहे? मुंबईत 12 वाजता लोक झोपत नाही. दादा हो झोप आणि टकटक करून आत जात जा. चला तुम्हाला नाही समजायचं उठा पायावर. चला कुठे? चला पाय मोकळे करून घेऊ. चला चला हवी आम्ही जरा चौपाटीवर जाऊन येतो बरं का तुम्ही? दिवे गेले. आता कळ ना मी अरुला का पिटाळलं, तुला का बाहेर काढली ते माझ्या तेव्हाच लक्षात आलं होतं. पण मी उगीच तसं म्हटलं. अरे बरेच उशीर घेतली तुझू, एवढी वर्ष तुमच्या बरोबर संसार केला एवढं सुद्धा कळू नये का मला? तरी बदल वर्षू लागले पहिलंच. मग हातातले वाळूचे कण कसे सरसर निघून जात. अगं आयुष्याचं तसंच, आपल्या आयुष्याचा एवढा मोठा काळ केव्हा गेला काही कळलंच नाही. खरंच एखाद्या स्वप्नासारखा आतापर्यंत काळ गेला. तुमच्या बरोबर किती सुखानं आयुष्य घालवलं मी. तू आपलं मानतंच झालं. अगं म्युन्सिपाल्टीचा साधा कारकून तुझी कुठली हाऊस माऊस मी कधी पाहिलीच नाही, म्हणजे तुही कधी हट्टा धरला नाही सा. जे माझ्या कधी मनात आलं नाही ते बोलू नका. पगार हातात पडल्यानंतर येताना संध्याकाळी तुम्ही वेणी घेऊन येत होतात आणि आपल्या हातानं माझ्या आंबाड्यात माळत होतात. आणि नंतर? आणि नंतर काय? नंतर माझ्यासाठी आणलेला माहीम हलव्याचा तुकडा आपल्या हातानं. दादा वहिनी कुणी पाहत नाही ना, ह्याचा हळूच अनुसार घेऊन मला हरवत होतात. आठवतं ना? आठवतंय ना. अगं प्रसंग डोळ्यासमोर उभा केलास. नाही नाही तुझ्या आठवणी घट्ट बरं का? तेच तर खरे सुखाचे क्षण होते. आणखीन काय हवं असतं स्त्रीला? आणि मी बरं का सुरुवातीला तू फार लागली होतीस. आपण पुरी इथे यायचो ना काय, त्यावेळी तू अशी खेटून बसत नव्हती. तिकडे कुठेतरी तोड करून बसायची, शेवटी म्हणायचा ए जरा जवळ ये ना
तू माझी लग्नाची बायको आहेस आहे ना तू प्रसंग तर मी कधी विसरणार नाही. कुठला हो? पूर्वी मुंबईत हिंदू मुसलमानची दंगी व्हायची असाच एक दंगा सुरू झाला होता. मी कुठेतरी अडकून पडलो आणि रात्री खूप उशिरा परत आलो तर तू चाळीतल्या सगळ्या लोकांच्या देखत चक्क मला मिटिंग मारलीस आणि रडायला लागलीस. अजूनही आठवण आली ते डोळ्यात पाणी येत. मला वाटलं या समोरच्या सागरात दडल्या नसती. इतक्या सुख दुःखाच्या आठवणी या अश्रू दडल्या आहेत. तुझ्यासारखी बायको मिळायला भाग्यच पाहिजे आणि नवरोबा मिळायला सुद्धा भाग्य लागत. बर बर तुम्ही म्हणाल तस. नाही तर अरुचं लग्न आहे पाहूया त्याला कशी बायको मिळते ती. बेळगावची मुली आहे. बेळगावी तू पाय काय डाडलाय ते घरात आल्यावर कळेल की आता. आता घरात गर्दीच होईल ने. पण स्वयंपाक नाही तुझे. नाहीतर तुला सुद्धा पहिल्यांदा दोन खोल्यात वावरताना कसं जायचं. भाऊजींचे अश्रू डोळे रोखलेले असायचे आपल्यावर. तरी आपलं चालू होतच. चला अजूनही तरुणासारखे बोलता. अगं बायकाच पुरुषांना म्हातारा होऊ देत नाहीत. अरे पुंडलिक दादाला पाहिजे आहे पाणी घेऊन ये. आणलं ते पाणी कसं आणतोस. चांगलंच पाणी पाहिजे का तुम्ही आम्हाला. काय झालं दादा लाज वाटत नाही करायला. नंदी साहेब खरेदी करते देशपांडे म्हणतात आम्हाला. तुझ्या पूर्वीच्या लग्नाला येईल म्हटलं. हा तुझा सगळा खर्च करीन म्हटलं. तो ही करणारच. दिल्या शब्दाला प्राण देणार आम्ही. पण तू जी मुंबईची पार्टी पाहिली ती आम्हाला बिलकुल पसंत नाही. काय हो डोळे नाही तुम्हाला. वडील माणसाच्या पाया पडायचे असतं हे किती तुम्हाला विचारलं. चुकली भाऊजी. चुकार सगळी राहा तुम्ही लोक. रोजच्या पोरीला आडत नाही का ढकलायची. मुंबई जगाला मुलगीपेक्षा ते काही माहीत नाही. याला एक जन्मतात असत नाही. तुमची असं तुम्ही कुठे राहून टाकली होती. आनंद आहे आनंद आहे. पण दादा मुंबईची असली तरी माणसं चांगली आहेत. मी नीट चौकशी केली. वळ करून नाहीशी बोलू नकोस. चौकशी केली म्हणे. तू चौकशी करणार. अरे तुझ्या तोंडावर माशी बसली तर ती देखील उडत नाही. आपली दुर्गा 16 वळ्यात वाढलेली मुलगी आणि मुंबईची भट नुसती नावाची ऑमलेट करून खातात घरी. आणि हे सुद्धा तसे नाही. तू अकेली करू नकोस. आमच्या तळपायच्या मस्तकाला गेली. तुमच्यासाठी हो वहिनी साहेब. प्रवासातून आल्यावर त्यात आम्ही अंगार घेतल्याशिवाय आम्ही पाणी देखील सोडायला झालं नाही हे देखील तुम्हाला ठाऊक नाही. अरे पुंडलिक पाणी काढा मुलीला. दुर्गा कुठे गेली पोरगी. दुर्गा कुठे गेली पोरगी. दादांचा स्वभाव तू पाहिलास ना. आता दिसली नाही की पुन्हा आरडाओरडा सुरू होईल. तिला ते रागवायचे नाही. ती त्यांची फार लाडकी. पण कुठे गेली आहे. गेली असते नावावर. आता वळवायचे ढग आलेत ना त्या पावसात भिजायची तिला फार आवडते. पहिला वैभव आला म्हणजे अगदी वेळी होते. आज कोणीतरी यावे
प्रणांजन समासम सुखो पाहिलं याला म्हणतात रे सांगितलं होतं कोणी इला नमस्कार करायला घराण्याचं नाव राखील तर ठीक पण त्या सोन्याचं काय आयुष्याचं वाटव केलं तुम्ही ते केवढा विचार केला होता चांगल्या जमीनदाराच्या घरात जाऊन बसली असती मुंबईच्या एका कारखान्याच्या काय पोरीला बांधली दुर्गा काय करता तुला सर मनापासून म्हणताय का पण दादा तिच्या मनाविरुद्ध द्यायला आम्ही तिची शत्रू का आहोत माता बेडा बोल दुर्गा घेऊ नकोस कोणाला ती तरी बिचारी काय बोलणार पण झाल्या दोन दिवसात लग्न पण संधी मिळू दे अभी
आणि हे रत्न हा नवर दे धाकटा मुलगा केवीच्या लोकांना नोकरी लागतो म्हणजे खासगी नोकरी बिन भरवशाची नाही कंपनी सांगली होती बरं मी तुम्हाला असं विचारतो विचार ना तुमच्याकडे वडील माणसानं पाया पडायची गीत आहे का नाही आहे ना तर उघड ठेवलं मी सगळं नवर देवान तरी हो नाही तर मगाही जरा गडबडीत राहून गेलं चपला होता वांगडीत अरे अरविंद अरे आज काय बघतोय नंदीच्या पाया पडना चहा काय संबंध मुंबई नाही सोळो थांबतो आम्ही अरे पुंडलिक या सगळ्यांच्या आंघोळीची व्यवस्था तर अरे पुंडलिक राघव नका राघव नका याचा अर्थ काय आम्ही काय बोलत नाही तर त्याने आपली सारखी कैशी चालवत राहायचं तुम्हाला ब्रेक आता तो लावतच ना अरे आता तद्दन खोटी वाटतो मलाही त्यांचं म्हणणं काही पटलं नाही बा म्हणजे माझ्या लक्षात आले खरं माझी तर नंदीला आवडा असं बोलू नका हो माझ्या मुलीच्या लग्नाचा सारा खर्च तोच करणार आहे मुलीचं लग्न होईस ते तेवढं सांभाळा मुलीचा बाप म्हणून मी आपल्याला विनंती करतो अरे अशी घ्याल माझी नाही खायचं आपल्याला जरा जपूनच बोललं पाहिजे पण मुंबई करावं त्याचा एवढा डूब का तेच मला समजत नाही त्याच्या मुलाला एक मुंबईची मुलगी पसंत पडली होती पण मुंबई कर बेळगाव करायला मुलगी जायला तयार नाही का उद्या बेळगाव म्हैसूर मध्ये कायम आम्ही मुंबईकर जाऊ देणार नाही काय बाबू बरोबर आहे आम्ही हातात काय बांगड्या मारले आम्ही सत्याग्रह अरे आम्ही गुजराती म्हणा आम्ही सत्याग्रह घडलं तर सांगितलं तसं शक्य नाही बेळगाव महाराष्ट्र पण समजा नाही आता समजायचं काय नाही काय घेऊन मी विचार पडतो नंदीला आंघोळीचं आंघोळीचं नाही माझी मुलगी आहे ना लग्नाची याची मुली याच्या पोराला देऊन टाकतो नाहीतर कुठे जमतच नाही ती नाही मॅम ठेवून असतं आणि नाही तुझं काय टाळके वगैरे करणार काय त्या सकाळीच घेतली अरे कमाल आहे तुझी तो किती कर्मट त्यातून तू मराठा तो ब्राह्मण आहे समजलं तसं अरे त्याच्यामध्ये काय वांधा नाही मी म्हणते नाही तू काय म्हणते ते लक्षात आलं की गुजरात आणि गोवा जवळ जवळ उठा मुलगा पाणी काढलंय सगळं एकदम उठा बघा पाणी गरमच असेल अण्णा त्या शिंप्याला आणि ड्रायव्हरला पण ती जेवायला बसू नको बाहेर जेवायला बसव मला खपायचा नाही हो काय जावाई बापू काय पाणी टाकलं का आलंय गरे मोहित काढू नको नको टाकू द्या टाकू द्या करेक्ट टाकू द्या बर बर काय भाजी काय चाललं नाही काही नाही काही नाही अजून आंघोळ झाली नाही चला आंघोळीला हो आंघोळीला चला काय बाबा पाणी काढू काढतो जे किती साखर कपडा युसू आहे काय केल्याची आता उत्पत्त्यांची व्यवस्था काय हो काहीतरी केलं पाहिजे साला आपण इकडे आला का साला बाबरो इथे बंगलोरची उत्पत्ती चांगली मिळते म्हणतात जेवण झालं की त्या तयारीला लागतो तुम्ही काही काळजी करू नका बापू लई कामाचा नाम झाल्यावर चहाच घेता वाटतं दुसरं काय घेणार देवाचं नाव नाही का घे देवाचं नाव ना ती घेतो ना मनातल्या मनात चहा घ्या की मनातल्या मनात देव धर्म सोडला अगदी आपण घ्या ना चहा चहा घेता येईल त्यांचा सगळा जन्म चिपळ्या वाजवण्यात गेला दूध घेतो आम्ही दूध बाटलीचं का बाटलीचं नाही समोर पिळून घेतो तरी तुमची बॉडी असते असे म्हणजे मर्सरीज ट्रक सारखी बापा मर्सरीज लेलँड आहे लेलँड लेलँड चॅसिस बघ ना कशा मजमत बंपर इतकी वय वाढली ओळखपणा जात नाही तुमचा अजून सिगरेट घेणार का पिवळा हत्ती आहे ओढा तुम्हीच अरे आतो गाबडाना महाराज विडीज फुक आहे घ्या खाकी घ्या विडी सुद्धा ओढत नाही मी थांबाल आहे मी काहीच करत नाही अरे बापा काहीच कसं नाही ती पण आवाज करणार श्री हरी 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 श्री हरी 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 नाही म्हणत दुपारच्या जेवणाचं जरा लवकर जमलं तर बरोबर मंडळी दमली एक येऊन झोपते विचार बरोबर अरे मला वाटलं
बेळगावची गाय आहे ती हे शिंगाण म्हणून मुंबईची नाही. आम्ही मुंबईच्या गायना चारा घालतो श्रावण सोमवारी. ती तसा चारा खात नाही स्वतः गाला जाऊन चमून येते. जा जाऊन पडा लागा. हो हो काय पोरग आहे गायीच्या अपुबाई याला आल्यापासून सारखं गायीच्या माग ही अण्णाची निवड. काय भाऊ गाय भेटली का म्हणजे तू देखील थट्टा करायला लागलीस ना आमची. तुमच्या भावाला देखील इतकं वेळ नव्हतं बायकोच. आम्हाला ठाऊक आहे तुमचं लव्ह मॅरेज होत आम्हाला शिकू नका. वहिनी आम्हाला जरा तिच्याशी बोलायचं. मग कुणी अडवलंय तुम्हाला. तू नंदी आहे ना नंदी. डोळ्यात तेल घालून पारा करत असतो सारखा. वहिनी कर ना आमचं एवढं काम प्लीज प्लीज वहिनी. बरं पाहते काही करू. खरंच अशी वहिनी एखादीच असते. उद्या बायको घरात आल्यावर भांडू नका वहिनीची तिची बाजू घेऊन. नाही हा असं कधी झालं. वहिनी ए वहिनी जातीस ना. वाड्या काही छान आहे तुमचं. खूप मोठा असेल ना यू तुम्ही पाहिला नाही. चला ना दुर्गा दाखव की आपल्या याराचा गा. तिकडे नाही. तुमची विहीर काय छान आहे हो. इकडे काय आहे. या ना. चांद हो या आफताब हो जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. मग जायचा केव्हा प्रोग्राम केव्हा लईच खोटतो मारा. की या बापून तरी कोणतं काम वेळेवर केलंय का. आपली बेळगावची तरी फुकडलं ना जात नाही रे. घ्यायचं असं ना मी तुम्हाला खूप अगोदर विचारलं. अरे पण आपण बेळगावला येऊन नुसतंच जर असं गेलं तर पंढरपूरला जाऊन विठोबाचं दर्शन न घेतल्यासारखं नाही का झालं. बंगोटी आहो मला वाटत बापू तसं आहे येणार. अभी चौक सोडा वगैरे सोडा चोडा ग्लास सगळं आता उशीर नको. अण्णा ते काय की आम्ही हो दत्त मंदिरात जाऊन येतो दर गुरुवारी जातो कधी म्हणून खंड पडला नाही. नीती नियम आचार विचार बदलतो. याशिवाय जिंदगी बाबीचं छे पण शिव आहे. मी येतो तुमच्या बरोबर. नको 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 लग्न घर आहे तुम्ही गेला म्हणजे सगळीच कामं आणतील. खरं आहे पण मी तुमच्यावर आलो असतो. नको नको नंदी साहेब ओरडतील. हो आणि कशाला दत्त मंदिर मला माहित आहे ना. मागल्या वेळेला मी तिथं तीर्थप्रसादाला गेलो होतो. अगं माणसाला देवाला जाताना अटकू नये. देवळातच जा हा कमाने तुझी भलतीकडे जायला माझं वय आहे काय. तेच म्हणते पर ठिकाणी आले शोभा नको मला काय तुमच्या बापूची भीती वाटते. काय ते तू परी त्याचा अपमान झालाय ना समजून घालून घेऊन येतो. लवकर या. हरगाड लावू नका. नाही पंगत खोळा म्हणून बसेल. दिल की गई वा
अभ्यास तुझी अजून गाडी स्टार्ट झालेली दिसत नाही. हळू हळू करते नाट्या. काय तुला हे नाट्या बोल बोल. अरे बोल कोण शिवग कोणी राजा तुला गमेट होते काय सोडा 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 घे. सकाळपासून अपमान झाला आहे आमचा. दुपारी दुपारी पंक्तीच्या बाहेर बसवलं आम्हाला. ते सगळं सगळं पोटात वाचलंय आमच्या. काय घे त्याचं म्हणणं बरोबर आहे आप्पा. अरे तुझा जो व्याय कोण वय तो नंदी त्याने आमचा अपमान करायचा. त्या सोडा. नाही सोडत. अरे बाबू माझ्या बद्दल वाईट वाटत नाही का. बोलून जायचं बाप बोलून जायचं. नाही बोलून जाय आप्पा मारवाड सरकार पंक्तीचं बाळ पोटात घास नाही गेला. घास तू काही करू नकोस. तू हळी हळी पंक्तीच्या बाहेर बसतो. गोडले का गोड करतो लागण मध्ये गडबड करू नको. कुणाला कुणाला माझं लग्न मोडलं तरी भेटत. अरे छप्पन मुली येते माझ्या मुलाच्या. आपण तू काळजी करू नको. माझी विटल आहे ना. नाही तर तिथे कुठे जमत नाही. त्याची सिंग त्याची शेती करावं लागतो. हो तुम्हाला जय भजरंग हे रिंग यांची किती वेळ वाट पाहिजे. दादा शांत राहा. येतनाला बसले असतील. हा थोंब्या जाऊन झाला तेवढं नाही ते. रीत नाही रीत नाही. कसं होणार या पोरीचं तिकडे. अहमदाबाद का तुमची येण्याची. आम्हाला काय वेळ विजय. अरे 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 आमच्या आपण आमच्या घरात आमचा अपमान करताना लाज नाही वाटली तुला. बरोबर आहे. अपमानशल्याचे मिसेसमतीची जीवन मोडलं तरी चालेल. अपमान सर तू गाबरू नको. माझी मुलगी मला पाठा. अरे आले शिंगले. घाबरू नको. मी अरे आला कोण कसं. अरे आम्हाला पंक्ती काय तुम्ही माझ्या बोला. माझी बोललो शांत ठेवा. माझा शांत ठेवा. हे लोक त्याच्यामध्ये करून आले. आले जाऊन पण आले. पण बापाची भीती आहे ना. आम्हाला हिंमत बापा आम्ही इथे जाऊन देणार नाही. इकडे मग इथे उपाय नाही. इथल्या सरकारला केलं तर तुम्हाला जाईल. नाही इकडे उठा. नंदी शेवटी नको ते झालं. आहा हे काय चालवलंय काय. नंदी तू तात्या बरोबर आहे. तुम वरपक्ष आहे आपला. तुम्ही मुळीच घाबरू नका. मी मुळी घाबरत नाही. नंदी शांती 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 शांती. लग्न मात्र गडबड काढून नाही. आम्ही दिवस भर सण केलं ते जाळ म्हणून काय. अरे अरे पाणी. अरे 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 अरे
अण्णा पाहिलं तरी मी तुला सांगत होतो. अरे ही मुंबईची माणसं. ए शब्द बोल, मुंबईची माणसं काय वाटेवर बोलले? तू मुंबईला ये. अरे लोखंड आहे लोखंड. नंदी तू अरे आम्हाला चार रुळ नाही. अहो मी अंघोळ आहे अंघोळ आहे. नंदी बाहेर बसवतोस का? येतलो वटणीवर आणतो. नंदी कोण झालं? एवढं पुरे झालं, मी तुमच्या पाया पडते. नेहमीच माया पाया पडते. नंदीनं माझ्या पाया पडलं पाहिजे. चांगलं ना घासायला हवं. प्राण गेला तरी पाया पडणार नाही. बेदव करत आहो मी, तसे नमणार नाही. मी ना बोलत होतो ना. ये आता ये नंदी ये. आप्पा तू घाबरू माझी मुलगी. अरे अरे हिंसा हिंसा करू नका. आपण आपण त्याच्या गाव मध्ये आहे. कोणाचं गाव? कोणाचं गाव? कोणाचं गाव? बेळगाव. बेळगाव आमचं आहे. झालाच पाहिजे. काय करतात? पानं वाटी जीवन घ्या ना. पानं वाटी वरण बाय वांग्याची भाजी. शिव 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 शिव. नाही आम्ही त्याच्या सर्वांना मामी बाळच्या शाळा पडतात. बॉम्बच्या शाळा पडतात. दारू पी आहे. ही माकड आमच्या अंगावर धावून येतात. दुर्गीला मी हारा कोटीन, पण यांच्या घरी येणार नाही. नका असं काही करू नका. मी तुमची माफी मागते. मला एक शब्द ऐकायचा नाही तुझा. माई एवढी विनंती करायची काय करू? अगं भाऊजीना मुलींचा काय तोटा? भाऊजी एक सोडून अशा 17 मुली तुमच्या समोर उभ्या करेल. दादा मला 17 मुली काय करायच्या आहेत? मला हीच पसंत आहे. हो आता विचारते. हे लग्न कसं होतं ते आता आम्ही बघतो. दादा अरे 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 नंदी प्री गुरु तारण सराव करायचं नाही. जमा नमू करे सुद्धा बरं राव राखू बरं हेमाला यास दायक फलदार. बलबुद्धी विद्या देव मोई हर होय. तुमचं भजन काल रात्री कमी का गोंधळ घातलाय? आणि काय हो, काल कुठल्या दत्त मंदिरात जाऊन तीर्थ प्रसाद घेतलात? काल रात्री ते केवढं महाभारत झाले काय आठवते का? पण रात्रीचा आपण उंगी की आता भाभी. रात्री झोपला झोपला कमी. काय वाटतं काय बोलायला? एवढ्यासाठी का इथं आला होता? मुलीचा बाका संतापाने नुसता हिरवा पिवळा झालाय. आणि काय हो, आपण ब्राह्मण दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून लग्न मोडलं हे जर लोकांना कळलं तर मुलगी देईल का कोणी आपल्या चिरंजीवाला? आता तशी एकेकांच्या तोंडाला फुलपं लागले आणि रात्री नुसता तोखला सुटला होता एकेकांचा. काय म्हणू आता माझा ऐका. मुलाचं लग्न तर व्यवस्थित पार हवं अशी इच्छा तर मुलीच्या काकाचे जाऊन पाय पडले. बरोबर बरोबर भाभी नको जा ना घसा. काय ब्राह्मण माणूस रात्रीला भांडवल दमाल करते. नंदी साहेब नाही, काल रात्रीच्या प्रकाराबद्दल मला खरोखरच फार वाईट वाटते. आपण आम्हाला त्याबद्दल क्षमा करा. मला एक शब्द बोलायचा नाही तुमच्याशी. नाही खरं सांगू का, काल रात्री आमच्या आम्ही नव्हतोच मुळी.
नाही नाही आता हे लग्न मुळीच होणार नाही. नशा पाणी करण्याच्या घरात आमची मुलगी आम्ही मुळीच देणार नाही. नशा पाणी नाही नाही म्हणजे आम्ही नेहमी घेत नाही कधीतरी तशी. हा साहेब आम्ही त्यातले नाहीत. हा नंदी साहेब ह्या सगळ्या प्रकाराला मी कारणीभूत आहे. या मंडळींना साधा चहा सुद्धा घेता येत नव्हता माझ्यामुळेच घर लागलं. आणि नंदी साहेब आता हे लग्न मोडलं तर त्यांना फार पश्चाताप होईल. काका साहेब चूक तर सर्वांची होती. एकदा माफी मागली तर बोलून जायचं. आता तुम्हाला गीता आठवली काय? काल रात्री मार एक एक माझ्या अंगावर तुटून पडत होतात. साहेब ते जोडे घ्या आणि बडवा आम्हाला. नाही आमचा वरपक्ष असला तरी आम्ही एक शब्दही बोलणार. झालं गेलं विसरून जा पुन्हा असं होणार नाही. दादा ठीक आहे पण आम्ही म्हणू तसं तुम्हाला वागावं लागेल. आपला प्रत्येक शब्द जिलो आपण आम्हाला वाड्याच्या बाहेर जरी जेवायला बसवलं तरी आमच्या तुम्ही शब्द सुद्धा बोलणार नाही. सोया वड्याच्या दृष्टीने नो एंट्री असली तरी चुकून सुद्धा एंट्री घेणार नाही. मग बदला मानपानाचा हट्ट आम्ही तुमचा मुळीच चालू देणार नाही. आता हट्ट एकच कोराला पदरात घ्या आणि लग्न लावा. निरोप देताना आमची कन्या सांभाळून घ्या असं आम्ही म्हणणार नाही. आम्ही म्हणू आणि जाताना तुम्ही सर्वांनी तुमच्या थोरल्या सुने सकट माझ्या पाया पडलं पाहिजे. आता पाया पडलं आता नको तेव्हा. हा अण्णा चलता येईल लागूया. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव सुखी वा. त्या बोलू चल वाग पण बहुत मजा येईल. तेवढ्यासाठी नको होईल हळी साहेब. आता आमचा नमस्कार. આ ગાડી રોજ આ મળે છે કે આજે મળવા માંડીશ. એ આપવા એ તાત્યા એ રમી ગમી રમવું છે કે ચેતની માં વખત બેઠા રહેવું છે. ઠેવતી પત્તે બાજુલા કાલ લગ્ન થાલી થી કઈ કમી નહીં કઈ રમી ખેડતું. વરપક્ષાચી માણસ અસું દુસરાચે પાય ધરાવી લાગે પત્તે સુસ્તાય તેવું કરે તો વખત જલાવે ને બીજું શું પછવા. કાલ એવડા અપમાન ના લાગે તો કઈ જ નહીં પુલા. મારું કઈ એવડું મોટું અપમાન જ થયેલું. મારું આટલું અમે તો અપમાન થયેલું અને અમે તો ગુજરાતી માણ અપમાન ને ગોળી પી જાય. માટે તું જયારે ખુલવું ધરેલી તને. એ ગુસ્સા કઈ કરતો ગુસ્સા કઈ કરતો. હે હું કઉ છું હું તો કેતો હતો માથું શાંત થયો માથું શાંત થયો પણ આપણું સાંભળવું જ કોને. આ સસ્તી મેળી કે ઢોસલી સસ્તી મેળી ઢોસલી કાપી ના ના તો અમારી વાત કરીશ. રમવું તક નહીં પણ એ બાપ્યા એ બાપ્યા. માતું દાદી કરી बर का. आता एक नवी सून इथे येणार. दोन खोल्यात कुटुंब तीन आहे त्यातच आनंद मानून घ्यायला हवा. खरंच माझी सून कशी असेल बर सुंदर असेल का. अग भाई खरंच सून अगदी गोरी गोरी पान फुलासारखे छान आहे हे का. सुनबाईनं चेहरा काय असा केला. बरोबरच आहे कुठं तो बेळगावचा प्रशस्त वाडा आणि कुठं या एवढ्याशा दोन खोल्या. संसार कसा करायचा पण हळूहळू सगळं आंगवळटी पडेल. ही स्वयंपाक खोली दिवसा स्वयंपाक खोली आणि रात्री अरुचीन तुझी खोली. अप्पा
आणि संध्याकाळी टाकू ना रमेश साहेब. हो बसू दे संध्याकाळी. हे काय अशी का वावरतात माणसं इथं? काय झालं सुनबाई? तिला काहीच झालं नाही. तुमचा हा अवतार बघून भिचकली ती. त्यात कळलं हे काय नवीन आहे? अहो पण तिला नवीन आहे. जरा धोतर नेसून यायला काय होतं? एवढं वय झालं तरी कुणापुढे कसं वागावं हे सुद्धा कळत नाही तुम्हाला. जरा धोतर नेसून या. बाबूकर अरे चहा का? अरे काय तू म्हणजे नसत्या गोष्टी एक माझ्या पाठीमध्ये लावते. अरे अरु आणखीन 8-15 दिवस राधा घेऊन आधी मंदा वगैरे जाऊन द्या की लोक. नाना आधीच आमच्या केमिस्टच्या दुकानात माणसं कमी आहे. रजा म्हणणं कठीण आहे. मला उद्या जायलाच हवं. तेही खरंच म्हणा. पण अरु माझं लग्न झालं ना त्याच्यानंतर 8 दिवस मी ऑफिसला गेलोच नाही. विचार तुझ्या आईला. अगं तू काय अरविंद केवढाही चिमटा घेतलाय? मला वाटलं फार मोठं करणार का तुमचा. तुम्हाला काय होतं हसायला? अरे अरु आम्ही तुझा अजेच चिमटे काढायचे. काय विश्री नाही जात. फिरायला वगैरे जाता का नाही? हो हो सुनबाईला घेऊन फिरायला जा ना. हे बरं हे बाय तुला मला नको. तुम्ही घ्या. घ्या म्हणजे काय? तू घे 50-50 घेऊ. 50-50 घेऊ. एवढ्यासाठीच का त्या दोघांना बाहेर पाठवलं? अगं तू तिकडनं घे मी इकडनं कोणी बघत नाही. नको त्यांना मोकळी आपल्याला मोकळी. तुझ्या बाजूला सरका. अरे तुझं गाव नाही मुंबई. मुंबई असली म्हणून काय झालं? इथे लाजलेच्या सोडतात वाटत. दोघा अजून तुला कसलीच माहिती दिसत नाही. मुंबईतले एक एक तर मला माहित नव्हते. साडी चड्ड्या घालून का फिरतात? बस मध्ये थक्के का देतात? हे पहा जाताना पण चालत. असं काय करता लोक? बघते ना जा नीट बस. छोट्याशा दोन खोल्या दोन दोन तीन तीन चौकी कशी खाता तू? अगं आता आपण नाही करणार. तेच म्हणते दुर्गा तुला मुंबईचं काहीच माहित नाही. हे बघ त्या 12x10 एका खोलीत 8-8 माणसं राहतात. त्या मानाने आपण सुखी नाही खात. तुम्ही सुख माना त्यात, मला नाही म्हणा सुख. दुर्गा दूर व्हायला तुम्हाला किती वेळा सांगायचं? ठीक आहे यापुढे चुकून देखील तुझ्या अंगाला हात लावणार नाही. मग लग्न तरी कशाला करायचं? हे बघ दोन्हीकडून बोलते सर. नाही पण दुसरी जागा घेईन असं का नाही तुमच्या तोंडून? बरोबर आहे. खरंच घेईन मी दुसरी जागा. खरंच घ्याल का? अगदी तुझ्या गळ्या शपथ घेईन दुसरी जागा. अगं या खुराड्यात का कुणी राजीखुशी मिळत नाही? हो तसं नाही म्हणायचं. तुम्ही खटपट करा मिळेल जागा. एवढ्याशा जागेत सर्वांनी राहायचं. मला बाई शिसारी येते. बरोबर आता मी त्याच उद्योगाला लागतो. खरंच तुम्ही किती समजूतदार आहात दुर्गा. इथे नाही खरी जरा. बर बरं का पेशवा, बेळगाव बद्दल भांडणं का? ते आत्ता आम्हाला कळलं. काय हवा? खाणं पिणं मस्त. आणि त्या दिवशी आपण संध्याकाळी दत्ताच्या देवळात गेलो ते ठिकाण. वा वा काय सांगू महाराज. काय जोशीवा काय आहोत तीर्थ काय प्रसाद काय ही एक उद्भत. ते दिवस ती जी गंमत जिंदगी भर भुलणार नाही. एकदा सुट्टी काय जाऊ आपण. आपण आपण प्लॅन मोठा आहे म्हणे. मग ते नक्कीच जागृत असत. 12 महिने जागृत. आणि बेळगावी माणसं तुम्हाला सांगतो जोशी मला बेळगावी तुपासारखी विशिंबाईकडची माणसं म्हणजे भयंकरच लाग विनायक. लग्नात काही कमी पडू दिलं काय नाही. मानपान व्यवस्थित आणि बरं का जोशी लग्नाचे ही पंग मध्ये आम्ही जाऊन मधोमध. 11 11
उदरे आणि दुसरी बात थाट म्हणजे काय अहो चंदनाचे पाठ काय चांदीची ताटं चांदीच्या वाट्या मध्ये एक एक गडवे होतो काय बरं मराठा शिंपी असा भेदभाव नाही दुसरी बात आमच्या सुनबाईचे काका ते हळली हळली बरं काय प्रेमळ माणूस असा माणूस आम्ही जन्मात बघितला नाही आप माणूस बघा असतात अशी काय आपण चटई टाकतो बाहेर बसते खेळायला बसता ना पुन्हा पुन्हा चटई चटई काय बरोबर बाहेर बैठो बैठो ऐकलो रिमा कर जा रे घाल यांची चटई बाहेर आणि सुनबाई तुम्ही आपला अंतरून घाल आपण चला तिकडे दूध तू कधी स्वस्त असेल नाही हो दूध म्हणजे नुसतं दूध आज पाणी नाही तरी तिकडच्या कुंडा घेऊन बरा वाटला कुंडा कुणा दिला अरे वाण्या रसिक बाई मला फार आवडला हो कुंदा कुंदा आज तुम्हाला हॉस्पिटलला नाही जायचं वाटतं अय्या इतकंच मी आज माझी नाईट दिसे रात्री 12 ते सकाळी 7 रसिक भाई मला जरा जिन्यापर्यंत सोडलं या मला जरा अंधाराची भीती वाटते माझ्याकडे मेटवी आहे मी येते मसाला कसं मसाला अभि बंधू अजून तालमीहून आले नाही तुझं म्हणजे काय तुझा काही कडी राहू ना
Thank you.
आमच्या बँकेत बसला बसलेला आहे ना, उद्या कसं लावून जा का, उद्या उद्या लावले ठीक आहे तुझी पॅन्ट चिल्लर कामं करेल होईल ना मला बरं बरं. आता मुलीला 200 रुपये पगार मिळाला का तुझं उत्तर पडा करता काय केला हा जोडतो तुला बायकोकडनं बटन लावून घेणार बाटलो ना बटन नाही मांडी रे बायको सर मग कशी सापडायची आहे ती आता समजत नाही काय करायचं काय तात्या माझे संध्याकाळी द्या बघ तयार आहे संध्याकाळी देतो संध्याकाळी काय तात्या संध्याकाळी येतो संध्याकाळी येतो शिमग्याला देणार होतात गणपती उठले तरी तुम्ही सदैव देताय तुम्हाला काय आजच मुहूर्त मिळाला का यायला तुम्ही उद्या येणार मी फार कामात होतो तुम्ही मध्ये बोलू नका हे पाय तयार नसतील कपडे तर माझं कापड द्या कापून ठेवलंय चालेल मला तसंच द्या अर्धी शिलाई द्या अर्धी शिलाई अरे वा कशाची अर्धी शिलाई कापड नको माझं उद्या उद्या मी पाया पडतो अहो काय उद्या आहे सारखे वायदे चालले शिंप्यांचे वायदे हे त्रास आहे आणाकरता थोडा दिवस दुकान बंद करी जरा तू दुकान कसं बंद अरे कसं बंद करी अरे दोन दिवस कळ काढ जाते कुठे येईल की परत समजा नाही आली तर काहीतरी मार्ग काढू अरे काय मार्ग काढू तसं तो कोण मारा भाय बनतो का मारा दुश्मन तो होतो आज माझी पमा गेली अरे तुम्हारी पमा गेली होती ना तर खबर पडते अरे माझ्या आजची दुनियाला मारू तो नाही मारी पमा क्या अरे आम्ही इकडे मुंबईकडे आपण आपल्या कल्याण आपण आता येईल ना तो 5 मिनिट हा अरे अरे आले ना आपण 5 मिनिट थांबू येणार आहे काय झालं काही तुमचं मला नाही म्हणजे एन्सर झाले नाही आणि आज आले तर आपण सुरू करू नवल तर तुमचा पहिला अंक घडा होता बघा काय हवंय मला चहा ठेवलाय ना बाहेर दुर्गा अरे तो चहा घे येऊन जाईल काय किती वेळ आहे काय सॉरी आम्ही तिची वाट बघून पहिला अंक सुरू करणार होतो माहिती आहे पहिला अंक बसलाय आपण तिसऱ्या अंकाला सुरुवात करू नाही आज तिसरा अंक होणार नाही अच्छा नाटकाचा भय वाजे तुला वेळ आला का होतं रे बघ अर्धा तास उशीर झाला म्हणून वैताग करू नका दुसऱ्याच्या वेळेला काही किंमत आहे की नाही सुनो मी वाल्याकडे जाऊन येते बर आणि मायना तुला कशाला तुला आणतात की आपण मला 1 किलो आमच्या घरीशी देत नाही आणि ऐकलं का आजपासून बाहेर झोपा म्हणजे जागेची गैरसोय आहे तोपर्यंत असंच ठीक आहे चला रे बाबा आपण उद्या येऊ हे काय काय ते मघाशीच सांगितलं होतं ते अंथरून घ्या आणि बाहेर जाऊन झोपा दिसत नाही काय ते का रे असं का आहे हे असं आहे विचारू नको का ते बोल ना आज काय मौन व्रत घेतलंय वाटत तेच काय बोलू मी मला नीट बोलता येत नाही पूर्वीसारखं धड प्रेमी करता येत नाही जामच संपलाय माझ्यातला असं कुठं मी म्हटलं मग आजचं बोलणं इतकं मनावर घेतलं छेत अगदी पाहिजे सुभाव तुझा मंजू कसा सिंहासारखा गरजलास असा पुरुषासारखा वाटत मला की नाही हे भारी आवडतं पण मला नाही आवडत घटकेत भांडण घटकेत कोड त्यात खरी रमत असते पण मला रमत वाटत माझी तळपायची एक मस्त कला झाली असं होय मग मी तुझी डोकं शांत करते प्लीज नको तू झोप
पाणी नाही सर. पाणी सगळ्यांनी संध्याकाळी तू मी मंजू अवी सगळ्यांनी संध्याकाळीच बाहेर जाऊया. बाहेरच जेऊया आणि परस्पर एखाद्या नाटकाला जाऊया. तेवढीच त्या दोघांना जरा मोकळी छान आहे ना. मग त्याबद्दल आम्हाला काही बापूराव लग्न झाल्यापासून पाहते. तुम्ही कामावरून सुटलात की लगेच घरी येतात. आज लवकर येऊच नका. सांगणे 10 वाजता या. तळमळ द्या तुमची वाट पाहत. खरंच पाहते आज उशीर येऊ. ठीक आहे. आज रात्री 10 वाजता घरीच जाते. काढतो कुठेतरी वेळ पाहा. नाही तर 10:00 याल. नाही नाही येतच नाही. आज सगळ्यांनी बाहेर जेवायचं आणि परस्पर एखाद्या नाटकाला जायचं. आज अरुचंद सुनबाईचं इथं राज्य आहे. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम छान आहे. नाही घोटाळा झाला. काय झालं ग? काही नाही. करो स्वागता
वहिनींची मात्र लागू पडलेली दिसते. हे काय आज घरात कोणीच नाही? कोणीही नाही माझ्या. काय म्हटलंस काय दुर्गा? अरे चा अगदी कपिला षष्टीचा योग म्हणायचा. हा योग संध्याकाळी 7 वाजल्यापासून होता, पण आजच तुम्हाला उशिरा यायची बुद्धी झाली ना. 7 वाजल्यापासून म्हणजे मला 3 तास उशीर झाला. अरे रे 3 तास म्हणजे काय चेष्टा आहे महाराजा? 3 तासात सिनेमाचा एक शो पूर्ण होतो. काही बोलू नका, मी इथे एकटी वाट पाहते सारखी. अरे रे कुठूनही दुर्बुद्धी सुचली कुणास. देव देतो आणि दैव नेतो की खोटं नाही म्हणत. चला तर जेवून घ्या. ए चालली कुठं इकडे आधी. तू आधी जवळ यायश को मला की नाही? तिच्याशी खूप बोलायचे. थांबा ना, खूप वेळ आहे ती माणसं यायला. नाटक पाहूनच येणार आहेत. खरंच खरंच दुर्गे 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 पाहारी तुझ्या संसारी नाथ नाथे आंबे करणार. प्रथम जोडून मी तुमच्यासाठी काय काय केलंय ते तुम्ही पहा. तुम्हाला बदामाचा शिरा होतो ना, तो केलाय मनुगटात. मनुगट असलेला बदामाचा शिरा हा हे तसंच. थोडी वाट आता हळूच दरवाजाला. आता समज तू मला पाणी देतेस दे. अगदी रंगीत तारी म्हणजे आपण असं काही केलं ना तो कुणाला काही करणार. पुरे झालं तुमचं खायचे पा. गरम आहे का? हा चालेल चालेल तू आहे लवकर. हा थोडं वेळा मला अजिबात भूक नाही. केव्हा एकदा अंथरुणावर जाऊन पडतो असं झालं. वा हे शिरा छान गेला तू. वा वा तू गेला हे ते आणखी इकडे कोण आहे? मला वाटलं उठू नका. मी जाऊन उभारतो दरवाजा. अरे अप्पा ओ अप्पा खुशी जायचं. अरे अप्पा अरे अप्पा अप्पा कुठे गेले? नाटकाला गेले. नाटकाला गेले माझी जिंदगीचा तमाशा झाला. नाटकाला गेले. खाव शिरापुरी खाव दुधपात पुरी जमो आई मारी द्या म्हणावं. नाटकाच मारो दिक मारी पम्मा मरती नाटकात. अरे आई मारी पम्मा क्या उठे गे. अरे वा पम्मा ए पम्मा ए तात्या ओ बापू. हे काय झालं एवढं जेवण? त्याचं काय आहे जेवणाला एवढं विशेष महत्व नाही. प्रेमात पडलं की माणसाचं हे असं होत. दुर्गा तुला नुसतं जवळ घेऊन बसायचं वाटत. कोण आहे? मी खारकर म्हणजे आहे का? काय अरविंद ओळखेस का मला? हो मी म्हणजे तो आते भाऊ मधु खारकर. खारकर आते ही माझी बायको. बैठ का बाई. काय रे झोप मोड झाली ना तुमची? नाही. अरे उद्या हिला रत्नागिरीला जायचंय भोकीनं. हो आम्ही राहतो महाराडला. सकाळी 7 ची भोक जमायचं कसं? म्हटलं तुमच्याकडे मुक्काम करावं झालं. सगळी आवडावर करता करता रात्र झाली. बाकीची मंडळी कुठे गेली? नाटकाला गेली. तुम्ही नाही गेला? नाही आवडणे वाटतं नाटकाची तुम्हाला. माझे कसंच आहे. वहिनी अहो वहिनी आता काय करू नका. अरविंद आम्ही इथेच होतो. आणायचं अंतरून घातलेलंच आहे. अगं तू संकोच आहे गो. अरे अरविंद तू झोप ना. हो हे काय अरे मारी पप्पा क्या उठी गई. अरे मारी पप्पा.
तुम्हाला कसं काय वाटलं? मला मुळीच आवडलं नाही. बरोबर, तुम्हाला ते जुने नाच का आवडलं? संगीतच नाही बरं वाटलं असेल. पुन्हा भांडण झालं वाटत. द्यायची होती एक मुस्कदात ठेवून सुनबाई काहीतरी शिकू नको. काय झालं रे? अरे काय झालं सांग ना, कसं व्हायचं याचं पुढे कळण. वर कशाला असता? वर पाहुणे आले आणि त्यांनी मधल्या खोली दिली आहे ताण. पाहुणे म्हणजे याच्या फुकट घालत गेलं का? याला वर घेऊन जा. मी येतो इकडे. लवकर या. आमच्या इकडे जीव जाता पण तुम्ही नाटक देता. अरे पण मी साधी घ्या तसं हांडून गेलो. मारी पमर आहे तुम्हाला पडलं. झोपण्यातला हात हात झोप. मी बघतो तुम्हाला. हू बघतो. अरे मारू का तुम्हाला? फोन करतो. जोयू ना जोयू रे. अरे आम्ही क्रायसिस मध्ये आला पाहून घेत आहे. जोयू काय अप्पा आज एकट्याने सोडतो? अरे आम्हाला एखादं उद्बतीचं तुकडं तरी आणेल. अरे उद्बती नाही हो माझ्या. मारी पमा जडती नसती हू कमाच्या उडी गेली. कुठे कुठे उडून जात नाही. आपण उद्या सगळी मुंबईतल्या हॉटेलच पालथी घालू. मला सगळ्या हॉटेलांचे पत्ते माहिती आहेत. ही असली गिराईक आम्ही रोज पोहोचतो. अरे मारी पमा तरी असली गिराक थोडीशी आहे. आणि मूठ ख्याची काढेस. मूठ ख्याची काढेस. ती पतीवर आहे. ती पतीवरत आहे. तू जाऊन झोप होत. पण उंगू केवळ येते. आज बंद करू सर मला पमा देखाय. 40 लिटर पेट्रोल भरतो. तुझ्या पमाला शोधून आणतो. काय उद्या आपण मोहीमच करायची. ठीक आहे. कोर्ट पासून धूप सगळे हॉटेलच पालखी. पण केवरी तर उंगू बाबा. गोळी घे. काय गोळी? झोपेची गोळी. पण एकच गोळी घे ना. तर पमायची. अरे पमा आम्ही झोपलो. कमाल आहे. आणि जागेच्या अडचणीवर आता तुम्हीच उपाय शोधून काढायचा. या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगायच्या का? आम्ही तुम्हाला. अरे मुंबईत इतकी लॉजेस आहेत. ती काय सगळी ही बाहेर गावच्या लोकांसाठी आहेत? चुहूला वर्सवाला काय सुंदर कॉटेजेस आहेत. तू असं कर, त्या ऑफिस संपल्यावर तिला एकदा घेऊन जात. बापा काय खानकर कोकणात दिला. पण सगळ्या विसरू नका आमच्यासाठी. आम्हाला एक रूम हवी होती. थोडस प्रॉब्लेम आहे. म्हणजे रूम नाही सगळे पोल. हा कसे ते मॅनेज करता. पण तुम्हाला सामान किती आहे? सामान सामान नाही आमचं. सामान ना मागील जागा ना मिळची. नाही म्हणजे आम्ही मुंबईतच राहतो ना. असे या भुरग्या कोण? ही माझी बायको आहे. दिसत नाही का? तसे ना गो. हंगा येतात ते असेच उलयतात. असतात दुसरेच. आता हेच पडे. तुम्ही दोघा भोंब आहे. होतच मुंबई. अरे हॉटेलातच मऊ. माझी संशय नाही उचो. किती आहे? नाही म्हणजे त्याचं काय आहे. आमच्याकडे खूप पाहुणे आले. गती आहे फार खरंच. आयले आयले माझ्या लक्षात आयले. असे पळे फुटा. तू माझा कॉपरेशन देतात. कॉपरेशन? घरात जागा ना म्हणून तू हंगा आहे. हॉल कॉटेजेस फुल. तीन नंबरात एक झेंठा. बर नाही तू राह. मी तिथे राहू. आणि ही 16 नंबरात या करून घ्या. सा 7 नंबर खाली. नाही रे कपल असत आहे. ती दुपारीच गेली. डेनीवर नक्की. हा तुका जागा दिता. शो मी दुरू. हंगा येऊ पता. राईट हिअर नेम अँड ऍड्रेस. राईट हिअर हजबंड अँड वाईफ. राम कोवट. ती पण आहे 7 नंबर. थँक्यू. बेस्ट ऑफ लक रे पुतळा. कशी थट्टा करीत होता तो माणूस. आपल्याकडे संशयाने बघत होते सगळे लोक. मला नाही आवडले ते. अगं आपल्याला काय करायचं त्यांच्याशी? खरं
तुम्ही जागा घ्या ना आपल्याला दुसरीकडे. तुमची लग्नाची बायको असेल असं चोरू मी. आपण लवकरच जागा घे. तुम्ही जागा घ्या, मग पहा मी तुमच्यासाठी काय काय करेन ते. मला की नाही तुमच्यासाठी खूप खूप करा असं वाटतं. असं होय, काय काय करा असं वाटतं. माझी आहे की नाही रात्री झोपताना बाबांचे पाय चिरते, मलाही तसं करा असं वाटतं. कोण आहे साहेब? दरवाजा उघडा. काय रे चादरी बदलायची आहेत? काय धरा आता पडदे मे रहने दो पडदामा, पडदे मे रहने दो पडदामा. पर्दा जो बचेगा तो फिर खुल जाएगा. अल्लाह मेरी तोबा, अल्लाह मेरी तोबा, अल्लाह पर्दे मेरे ने दो पर्दा ना हटाओ. पर्दा जो हट गया तो फिर कहीं ना चली. अल्लाह मेरी तोबा. कोण आहे साहेब? दरवाजा उघडा. आता काय वाटेल ते वाटेल दरवाजा नाही उघडणार आपण साहेब. नाही उघडणार मी, नाही उघडणार. बोंबर किती बोंबलाय साठी. साहेब पोलीस आले. दरवाजा उघडता की नाही? तुम्ही कोण? मी इन्स्पेक्टर सावंत. दरवाजा उघडा आधी. हो उघडतो हा साहेब. काय पाहिजे साहेब आपल्याला? पोलीस चौकीवर चला, तिथं कळेल. पण मी काय केलं ते तर सांगा आधी. पोरी पवायला पाहिजे ते का? नाही साहेब, ती माझी लग्नाची बायको आहे. आय सी. मी अरविंद पोंक्षे आणि ती मिसेस पोंक्षे. अरे मारे मन नी मन में रही गई मारी पम्मा. क्या उड़ी गए बाबा? तुझे रेकॉर्ड बंद करना है. अरे रेकॉर्ड ना घटके घटके तो क्या जब रेकॉर्ड बंद कर मारी पम्मा. पण म्हणून समी दिवस रात्र तिच्या पाठीमागे लागलो असणार. काय कमाल आहे पण. मी असतो रे पम्मा. अरे पम्मा पम्मा मारी पम्मा 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 पम्मा. आपण सीआयडीचे लोक असं त्यांना सांगूया. नाहीतर ह्या नर्सचा पत्ता लागणार नाही. तू हवालदार. मी साहेब. मी हवालदार. पण तू साहेब ते इंग्रजी मध्ये बोलायला लागले म्हणजे साहेब काय बोंबलदार दिसते. मी साहेब. अच्छा हवालदार चौकीवर घेऊन चला याला. पण साहेब नाव बदलून राहता. तुझं खरं नाव आहे सुशील कुमार. तुला पळवून आणले तिथं आमच्या. नाही साहेब, ही माझी लग्नाची बायको. आमचं नुकतंच लग्न झालंय. साहेब सुशील कुमार दुपारीच निघून गेले. हो हे आत्ताच आले. आणि ती बाई? बाई पण पाहिले साहेब. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, आम्ही खरंच त्यातले नाही साहेब. जगा रडू नकोस. हॅलो बाबा. येत रे फर्क मारे. कोण मारे? हवालदार त्यांना म्हणा खरी खरी माहिती द्या. आम्ही पोलीसवाले आहोत. किस जाय तुका? कोण तुका? तात्या. तात्या हवालदार का? आप्पा साहेब. सांगा त्यांना. म्हणजे साहेब इथे एक बाई आहे का? बाई बाई आहे का? बाई इतकी वर्ष पोलिसात नोकरी करता बोलायचं कसं? हे कळत तुम्हाला? कुणी भरती केली तुमची? जनाब मॅनेजर इथे कधी नर्स आली का? नर्स? हो नर्स. सांगा ना रे. ना रे कशी असलीच बाई? बाय हो सांगा ना रे. मॅनेजर साहेब आता इन्स्पेक्टर साहेब बोलत आहे. हो सांग चिडवले पुता. पुता काय जरा हिंदी मध्ये बोला ना. अशा भाषेत बोल. तुम्हारे और भी पुलिस लोग आई है फॉर इन्क्वायरी. मोरे आला असेल मला म्हणा. हा त्यांचा सांगता होता मोरे तुमचे वडील. चला मला सांग ना. काय टॅक्सी सुरू कर. का? अरे आमच्या अगोदर तिथे खरे पोलीस हजर. बापरे ह्या गुन्ह्याला अगदी भयंकर शिक्षा. आम्हाला काय जाणार? बाबा किती उडतला माझी चुक. तुला इथे नको होतं आणायला. तुमचं चुकलं नाही,
लहानपणी भातुकलीचं खेळ सुद्धा मी मोठ्या वाड्यात खेळ असं तोच खेळ खेळायला मला अशा घाण्याच्या ठिकाणी यावं लागलं. काय काय माझ्या नशिबात लिहून ठेवलंय कोणास ठाऊक. माझ्या सासर लग्नाची ती पहिली रात किती सुंदर कल्पना केल्या होत्या मला पण सगळ्यास खोट्या ठेवते. मी तुझी क्षमा मागतो. चल आपण घरी जाऊया. इथं जावं तिथं पण होती. आपण केव्हा आलात? आता काय म्हणाला तुम्ही? नाही नाही तुम्हाला नाही. तुम्हाला आम्ही असं कसं बोलू. आमचा तो मित्र आहे ना त्याची फार ट्रॅजेडी आहे. काय झालं त्याचं? त्याची होणारी बायको गेले 4 दिवस बेपत्ता आहे. गोरे गेल्यास बसा ना तरी असताना मी धरतोय. आता जावं. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या बायकांचे उठाडे बरं भिंटा जाऊ. घरात तुमची बायको एकटी आहे. कुठे आहे तुमची सुनबाई? ती नाटकाच्या तालमी लागली. हा म्हणजे दुर्गा नाटकात सुद्धा काम करायला लागली? नाही नाही दुर्गा नाही दुर्गा नाही थोडल्या मुलावर दाखवून ठेवली. ही दोघं नाटकात काम करू द्या नाही तर तमाशात नाचू द्या. आम्हाला त्याचं सोय सुद्धा नाही. आमची दुर्गा कुठे आहे? एवढी रात्री झाली तरी मुली घरात नाही. कमाल आहे तुम्ही यांना सांगितलं नाही. बघा ती एकटी घरात असताना तिच्या गप्पा मारायची गीत आमची. घर आहे की धर्मशाळा? एकाचा पत्ता दुसऱ्याला नाही. दुर्गा कुठे आहे? हा ती दोघं एका ठिकाणी जेवायला गेलेत. येतील ना इतक्यात आपण त्या सिलेंडरमध्ये लाईटच ठेवायला. अरे 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 नलिता कधी आला तुम्ही? तुमचा पत्ता नव्हता तेव्हा. बरे झाले तुम्ही आलात. आम्हाला तुमच्या अधूनमधून आठवण येते. नाटकातल्या दरडफरामुळे अहो तुमचं कॅरेक्टर आमच्या डोक्यात अगदी थट्ट बसलंय. कधी झाला तुम्ही? नाही जाणार आम्ही. राईट नक्कात झालो. तुम्ही कोण सांगा आम्हाला गायला? आम्ही आजच जाणार. नाही नाही असं नका करू. 8 दिवस राहा आमचं नाटक बघा मग जाणार. अगदी तुमची कॅरेक्टर आम्ही आमच्या नाटकात टाकली. शरम नाही उडा सरवणे. सुनबाई काय बडबडतेस ग? अरे ते जमून आले त्यांना जरा विश्रांती घेऊ की. ही मुलं आहेत त्यांचं काय आपण मनावर घेऊ नका. ही मुलं नशिबात नाही तर त्यांना 4-5 मुलं असती. 4-5 नंदी साहेब दो या 3 बस तेवढं तरी जमून दाखवा. नाही असं नाही आमची 5 वर्षाची योजना आहे. निदान 5 वर्ष तरी मुलाबाळांचं नाव नाही काय ग? ती दुर्गी केव्हा येणार? मला जायला बघितलं रात्र होणार. म्हणजे आपण बाहेर जाणार? हो नाही नाही आपल्याला इथेच राहिलं पाहिजे. स्वतःही तयार आहे. आपण जेवून घ्या आणि पडा. प्रवासाचा त्रास झालाय आपल्याला. जेवण नको आणि का आई नको आणि इथे पडायला जागा कुठे आहे? नाही एका खुरीत मी राहता कशी शेजारी माणसं. आमच्याकडे गड्याला आम्ही एक खोली देतो. ही एक खोली नाही हा 3 खोली आहेत. 3? हो मी दाखवते तुम्हाला. ही आमची स्वयंपाक खोली आणि हा पडदा होता ना तिथे आणखी 2 खोल्या. स्वयंपाक खोली दुर्गा आणि अरुण इथं आम्ही दगड आणि पलीकडे बाई आणि अप्पा. काय हे जीवन आणि सारा तुम्ही आनंदाने सांगता. नंदी साहेब अहो हृदयात जागा असली ना ती एवढ्याशा जागेत सुद्धा सुखाने संसार करताय. ही तुमची नाट्य वाक्य पुष्कळ ऐकली जाणी. कुत्री मांजर सोड्या रस्त्यावर संसार करतात ते काही जगड झालं? छे 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 माझ्या दुर्गीच्या आयुष्याचं मात्र माते होईल इथं. दुर्गे काय झालं? बाळ करू नकोस पोरी बाळ रडू नकोस. कारण तरी कुठे येऊन गेला होता? कुठे कुकू कुकू काय? एक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. सांग ना मी त्याच्याकडे जेवायला गेलो होतो म्हणून. तुम्ही मध्ये बोलू नका. नाही बोलू. कारण झाली काय केलं तिला? काय केलं नाही विचारा तिला. ही काय सांगणार? प्राण गेला तरी साखरचं माहिती सांगणार नाही. ती शिकवणच आमच्या खेळाडीची तशी. आमच्या पूर्वीच्या अगदी वाट लावून टाकली. बेळगाव असताना कशी गोजीरवाडी होती अजून तशीच आहे ती. तुमच्या मुलीला मी इकडची काडी तिकडे करू दिली ते काही नाही. हो इथे एवढ्या जागी ती उमरून जाईल. मी तिला आताच्या तरी घेऊन जाणार आहे. दुर्गा घे तुझं सामान. नाही काय तरी असं करू नका. असतील आम्हाला चाळीतील लोक. काही दिवसांनी येतील ती दोघ. काही दिवस? नाही नाही आत्ताच नेणार मी तिला. आत्ता हो 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 त्यांचं म्हणणं बरोबर आहे. हो वाड्यात वाढलेली मुलगी
या खुराड्यात कशी राहणार हा विचार आम्ही पहिल्यांदाच करायला पाहिजे होता. नंदी साहेब आपण घेऊन जा मुली. अहो रात्रीच्या वेळेस पाठवू नका हिला. एखाद दिवस राहू दे. आणखी महालक्ष्मीच्या सुद्धा पाय पडायला जोडीने गेलेल्या आहेत अजून. ठीक आहे परवा सकाळी येईन मी यायला. दुर्गा बाळ तू तयार गावाला यायला. आणि कळलं का तुम्हाला यायचं असेल तर बेळगावात चला देईन नोकरी लावून. जेवणार नाहीस का? भूक नाही मला. बाळ जाऊन झोपतो. अहो तुम्ही तरी सांगून बघा त्याला. तो सांगून ऐकायचा नाही. अहो हे प्रेमाचे पास फार चिवट असतात. तुटता तुटत नाही. तुम्ही पानं वाढा मी सांगून बघतो त्या. दुःखाचे मी इतके उन्हाळे पावसाळे पाहिले पण आजच्या सारखा प्रसंग उभ्या आयुष्यात मी कधीच पाहिला नाही. घर कसं शांत असा शांतता कधी वाटायला येऊ ही नेहमी बडबडणारी माणसं आज अगदी अबोल आहे. पण खरंच ही जर यावेळी बोलली तर खूप काहीतरी चांगलं बोलते. अगदी अंतकरणाला पीळ पाडणार. आणि का ग सुनबाई तू कसला विचार करतेस जाण्याचा ना. या एवढ्याशा जागेत तुला कधी परिस्थितीचे जोडून घेता आलं नाही. विचार कर सुनबाई यांच्या सुख दुःखात तुला नाही का समरस होता येणार. नाही येत मी असं तू आपल्या काकांना नाही का सांगू शकणार. अरे वा अरे वा अरे वा अरे वा सारखं मला कापडा लागला. आमचा धंदाच आहे तो कापाय काका. अप्पा तुला पानं वाटायची ना कर. रसिक भाई कसं आहे हा नेहमीप्रमाणेच आहे. हे बघ ते बाई मिळणं हे एकच औषध आहे त्याच्या एकमेव उपाय. हा तुम्ही दोघं आता काळजी घटायची. हा आम्ही दोघं आणि तू आता तू गप्प कर. आणि माई ही चार सोडून जाणार. चार सोडून बसत मी आपल्या भगणीकडे जाते आणि मी माझ्या मित्राकडे राहणार आहे जागेवर. नाही जागा चांगली प्रत्यक्ष. अरे पण असं झालं काय भांडण झालं का मुलाशी. नाही माझी दोन्ही मुलं फार गुणी आहेत. थोडल्या सुनेला परिस्थितीची जाणीव आहे. आता धाकटीला जरा अवघड जात आहे ते आमच्याही लक्षात आलं. अरे पण तिला नको का परिस्थितीशी जरा मिळतं जुळतं घ्यायला. अरे बापू तिला दूध देण्यात काय असतंय. सगळीच फुलझाडं कुंडीत फुलत नाही. काही ना फुलाला भरपूर सूर्यप्रकाश आणि मोठी हवा लागते. सांग अरे तू गेलास तर आम्हाला सुद्धा इथं राहणं कठीण पडेल. आपल्या त्या गप्पा तुरमीचा डाव हे सगळं सगळं बंद पडून दे. अरे डाव हा केव्हा ना केव्हा बंद करावा. आता अरे जमलं शिंद्याची खोली रिकामी होती ती आपण घेऊ. 5000 रुपये बांधणी मागतो. बापाय काढी दे चला म्हणजे खोलीचा प्रश्न सुटला. अरे सुटला कुठला. 5000 रुपयाचा प्रश्न कसा सुटणार. 500 रुपये उभे करायचे म्हटले तरी 5000 धारण बसते आपल्या. मी चालतो तुम्ही नका त्रास करून घुमायचं. जे व्हायचं ते कोणा. प्लीज माझी थट्टा करू नकोस. मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. वा बोलायला चांगली वेळ शोधून काढली. नाही बोलत. बरं बरं बोल. मंजू काही दिवसा करता आपण बाहेर गावी जाऊया करायला. अचानक का सुचला हवेत. आरोकडे पाहिलं सांग. दुर्गा जाण्याच्या कल्पनेनं अगदी वेड्यासारखं करायला लागलं. खरंच नाही आपण माझ्या मायेरी सोलापूरला जाऊया.
आपली भरपूर रजाही आहे बाकी अय्या, पण आपण असं कुठे बाहेर गेलो फरक काय पडणार आहे? तर दोघांना थोडस मोकळेपणाने राहता येईल ना. आणि आपण परत आल्यावर? परत यायचंच नाही म्हणतो मी. मग कुठे राहायचं? उपनगरात अंबरनाथ विरा इकडे स्वस्त जागा मिळतात. आपण कायमचेच राहूया ना तिकडे. इतक्या दूर का राहायचं? जाण्या येण्यातच 3-4 तास मोठे. आणि आपली नाटकं त्या तालमी कधी होणार? बंद ठेव. त्या दोघांच्यासाठी आपण एवढं करायला जाऊ. आणि वेळ मिळाला तर आपण घेऊ ना नाटकात भाग. प्लीज माझं एवढं ऐकून. तुझ्या शब्दाबाहेर कधी गेले का? राहू दे त्या दुकाने. रस्त्यातील दुकानाच्या शोकस मध्ये रोज येता जाता पाहत असे. या पगाराला आणणारच होतो पण त्याआधीच तू चालीस. मित्राकडून पैसे उचलून मुद्दाम तुझ्यासाठी आणला. घरातून जाण्यापूर्वी या पात्राची खडी मोड. तुला पाहायचं म्हणजे या पात्रात दोघांसाठी जागा खाली करणार होते. मी मित्राकडे जाऊन राहीन. तीही विराला आपल्या बहिणीकडे जाऊन राहणार. ते दोघांनी रजा घेऊन सुनबाईच्या माहेरी सोलापूरला जाते. हो पण पुन्हा हाच प्रकार ना? नाही, आम्ही उपनगरात जागा घेऊन कायमच्याच राहायला जाऊ. हो अरुषा दुर्गा फार जीव आहे. ती जर हे घर सोडून निघून गेली तर तू मनाला फार लावून. काका मी नाही येईन. मी इथेच राहते. हे घर हेच माझं सर्वस्व आहे. ही सगळी माणसं माझ्या सुखासाठी घरादाराचा त्याग करायला निघाली आणि मी फक्त माझा स्वार्थ पाहू. कोणी जायचं नाही इथून. घरात एवढं रामायण घडलंय यांच्या अजून ह्याच्या गोष्टी चालल्या. अगदीच सोडले. आमचं एक ऐकतं काय? एक 15 दिवसांची मुदत द्या. अरुसाठी आम्ही स्वतंत्र जागेची व्यवस्था करतो. 15 दिवसात त्या बंगला बांधणार का दोघांसाठी? बंगला आम्ही कसा बांधतो? तो सिनेमा नाटकातच बघणार. पण नंदी साहेब ह्या काळेतच एक जागा मिळते. 5,000 रुपये खर्च येईल. हा बापू आपली टॅक्सी गाय ठेवून बँकेकडून कर्ज काढून द्यायला तयार झाले. नाही नाही 8-15 दिवस होईल. पण नंदी साहेब तुम्ही दुर्गाला इथंच ठेव. नंदी साहेब आम्ही चाळीतली माणसं एकत्र येतो, खेळतो, कधी कधी भांडतो सुद्धा. पण आम्ही एके ठिकाणी राहतो. हा आनंद फार मोठा आहे. तो आमचा आनंद हिरावून घेऊ नका नंदी साहेब. काका
तुझे म्हणणं योग्य, तू केलंस ते योग्यच केलं. तुमच्या बरोबर तरंग भाऊ मी तुमच्याबद्दल वाईट का करून घेतलं होतं, पण तुमच्या अंतर आज मनात आलं. तुम्ही घरी मनाला फार मोठी माहिती तुमच्या ठेव माझी तू वाटत होती खरंच सुखी होईल काका. निघतो नाही का दोन दिवस आमचा पाहुणचार घ्या म्हणतो. एक दिवस का त्याला चहा नाही खाईल पण एक त्याने त्याला जाणे घेऊन येतो. आज जेव्हा मी कसा वाटून खावा ते पहा मला इथे. अप्पा मी मात्र तुमच्याशी फार कठोरपणानं वागलो, मला क्षमा करा. नाही असं म्हणणं का असं म्हणतो. आणि साहेब तुम्हाला आमचा राग येणं स्वाभाविक आहे, कारण आम्ही कधीतरी पिऊ नाही ते पितो, वागू नाही तसं वागतो, पण आम्ही असं का करतो याचा तुम्ही सहानुभूतीनं विचार केला तर तुम्हाला आमचा राग येणार. अहो आम्ही चाळीतलेलो कायम दुःखाच्या भरात घरपटलेले असतो. नुसता दुःखाचाच विचार करायचा म्हटला तर सुखाचा क्षण आमच्या आयुष्यात कधी येणार नाही. आम्हाला बंगले आणि मोटारी नको आहेत का? नको आहेत का? पण ते आम्हाला मिळणार नाहीये अवघड आम्हाला. म्हणून या शेवाळलेल्या पडक्या भिंतीत आम्ही अजिंठाची लेणी पाहतो, ताजमहाल पाहतो आणि त्याच्यातच आनंद मानतो. अप्पा खरे रसिक आहात तुम्ही, देव ठेवील तसं गाणारे खरे संतुष्ट लोक आहात तुम्ही. आम्ही मात्र तुम्हाला ओळखू शकलो नाही. जाऊ द्या झालं गेलं आता सगळे विसरून जाऊया. अरे आता तर हात ना काका एकटेच चालत बरं गावात. हा आपण बरं येणार का इथं? अहो जरा ए दाना आता तेही सांगा नको तुला. जाणा भाऊजी आम्ही सगळे तुम्हाला स्टेशनवर पोहोचवायला येतो. पण थांबा दुर्गीला येऊ दे. आम्ही चल सुन भाई तू चल चला. अरे रसिक भाईची नर्स आली आली का बरोबर कुठं दिसत आहे आली का चला. आज तरी त्याचं ब्लड प्रेशर कमी होईल बापू. तसं पहिल्यांदा आपण त्या वाड्याला सावध आणि वाड्याला सावध करा. माझे बाबा तू कुठे गेले ती बाहेर गेले होते. दुर्गे येतेस ना मला स्टेशनवर पोहोचलाय ना. आयुष्य मान हो माय तुम्ही सगळे जा आम्ही दोघे येतेच खात. मुलीला सासरचं मान लागलं बरं का? बाहेरून लावून जा. हे नाजाळचं झालं. ही सुखाची गुरु किल्ली आहे तुमच्या घरात राहू द्या. अरे का अहो आत आणि बाहेर असं काही नाही, घरोघरी जे चालतं ना ते दोन जीवांना आता तरी वेळात मानत बसू द्या की.